थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय. सुरुवातीला अलॉटमेंट करतो, थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे माझे राजे छत्रपती यांना माझा मानाचा मुजरा. घेऊन मुठभर मावले आणि निदडी छाती, सोडून सारे ऐश्वर लढलास तू या मातेसाठी. विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या या कार्याची माती. तूच मंदिर आमचे, तूच आमची मूर्ती. नमस्कार. आजचा माझा विषय आहे शिवाजी महाराज आणि आजचा महाराष्ट्र. मित्र, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान एक वीरपुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने, जिद्दीने नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं केले आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर मराठ्यांचा भगवा झेंडा रोवला. अनेक स्वकीय परकीय संतनी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थया थया नाचत होत्या. स्त्रियांची अब्रूची अब्रू लुटली जात होती. अनेक मायाच्या कुंकवाचा धनी मारला जात होता आणि या शेतकऱ्यांना कोणी कैवारी राहिला नव्हता. मुघलांच्या सैन्यात अनेक महाराष्ट्राचे सैनिक अन्याय सहन करत कितपत पडलो होतं. या महाराष्ट्राच्या भूमीवर मुघलांचा तांडव माजलो होतं. हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. अशा वेळी या महाराष्ट्राला हवा होता नवा झंकार. जगमगता पेटता अंगार, अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी दऱ्या खोऱ्यातल्या मावळ मातीत शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा कैवार श्री छत्रपतींचा जन्म झाला आणि स्वराज्याची गौडधोड चालू झाली. पण या 350 वर्षानंतरही या महाराष्ट्राच्या भूमीला शिव छत्रपतींची गरज भासते ही खूप शोकांतिक आहे. बांधवांनो, आज वाटतं भले पहाटे उठावे आणि रायगडाच्या पायऱ्या चढाव्या. या अंतकरणातून, या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी, हाक मारावी, म्हणावं राजे तुम्ही कशी पकडली ही बलंड ढाल आणि तलवार. आज तुमच्या मावळ्याच्या हातात चहाचे कपही उचलताना हात लटलट कापतायत राजे. राजे तुम्ही राज्य वेळे स्वराज्य वेळे भारावलेले होतात, पण तुमचा हा मावला बघा कसा दोन दोन गर्लफ्रेंड मिरवतोय आणि पाण्याची ताण बघा कशी बिरळणी भागवतोय. राजे राजे तुम्ही कशी सांभाळली तुमची प्रजा आणि जिजाऊंची आण. पण आम्ही म्हणतो आम्ही दोन आणि आमचे दोन, आम्ही दोन आणि आमचे दोन, आमचं होतं एक चौकोन. चौकोनातले गेले दोन आणि उरलेल्यांना आधार कोण. ही परिस्थिती झाली राजे. राजे तुमच्या आया बहिणींची अब्रू लुटली त्या रांजे गावाच्या पाटलास आहे. हात पाय कलम करून तुम्ही त्याचा चौरंग केला. पण आम्ही मात्र आमच्या आया बहिणींच्या संरक्षणासाठी ठाव पडतो. पण आमचा कैवारी कोठे गेला म्हणून शोधाशोध करतोय राजे. राजे राजे तुम्ही कशी सांभाळली तुमची प्रजा. पण आम्ही मात्र आमच्या संरक्षणासाठी ठाव पडतो. कधी शिवाजी नावाला उलट वाचला आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी केला तो शिवाजी. वयाच्या 16 वर्षी माझ्या शिवबान तोरणा किल्ला स्वराज्यात सामील केला. या वयाच्या 16 वर्षी आमची पोरं काय करतात. वयाच्या 17 वर्षी माझ्या राजश्री शाहू महाराजांनी स्वराज्याचा राजेंद्र हाती घेतला. या वयाच्या 17 वर्षी आमची पोरं काय करतात. वयाच्या 21 वर्षी महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. या वयाच्या 21 वर्षी आमची पोरं काय करतात. वयाच्या 28 वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेला लिहिण्यास सुरुवात केली. या वयाच्या 28 वर्षी आमची पोरं काय करतात. आज आपण पाहतो की 17-18 वर्ष पूर्ण झाली की आपल्या पोरांना मिशा फुटतात. 20-21 गाठली की त्यांचं लग्न होतं, पुढे जाऊन त्यांना पोरं होतात. 30-32 गाठली की जन्म देत्या आई वडिलांना आमची पोरं घराबाहेर अकलून देतात. ही वस्तुस्थिती आहे बांधवांनो. वयाच्या 16 वर्षी माझ्या शिवबानं ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या जिजाऊंचा एक शब्दसुद्धा खाली पेडू दिला नाही. आणि जेव्हा कर्नाटकावरून शहाजीराजे महाराष्ट्रात परतले तेव्हा त्यांचे जोडे घेऊन नाचला माझा राजा. या वयाच्या आमची बोरं काय करतात. मला येथे सर्व शिवचरित्र सांगायचे नाही तर जीवनचरित्र. जीवनात आपल्याला घ्यायचंय काय. आणि मित्रांनो, 350 वर्षानंतरही आपल्या पोरांनी कोणते संस्कार घेतले पाहिजेत. आज आपण पाहतो समाजामधली पोरं शिवरायांचा पेराव काय करतात, भली मोठी दाढी काय वाढवतात, गलत माल आणि कानात वाली आणि कपाळी चंद्रकोर काय लावतात. पण मला हेच सांगायचं आहे की
मी शिवरायांसारखा दिसतो का, त्यापेक्षा मी शिवरायांसारखा वागतो का, हे जर आपण लक्षात घेऊन वागलं तर आपली मान कधीच समाजामध्ये खाली जाणार नाही. राजे या संस्काराच्या बाली नको आता पुन्हा जलम. राजे या संस्काराच्या बाली नको आता पुन्हा जलम. इथे कुजल्यात मशाली आणि मुजऱ्यातील नवन. राजे पुरे झाले आता अधिक पेलवत नाही. राजे पुरे झाला अधिक पेलवत नाही. या मुर्दांड शरीरात आणि काय दुपत नाही. मला शेवटी जाता जाता हेच सांगायचं आहे की या नराधमांना, या नराधमांना अद्दल घडवण्यासाठी तलवारीला धार पाहिजे. या नराधमांना अद्दल घडवण्यासाठी तलवारीला धार पाहिजे. आणि या पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. जय शिवाजी, जय संभाजी.